आणि वळणार होता आता पुढच्या बातमीकडे. सायन बनवेल महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा डंपरला विचित्र अपघात झाला आहे. महामार्गावरील दिशादर्शक फलकाच्या खांबाला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की डंपरच्या चालकाची केबिन वरच्या दिशेला गेली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातग्रस्त डंपर भरधाव वेगामध्ये असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते. या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाची सुटका केली. दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती.